कोणाला न्याय द्यावा हे या राज्यातील नेत्याने ठरवणं निश्चित गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणाले की इफ द लोअर क्लासेस आर नॉट गिव्हन प्रिफरन्शियल ट्रीटमेंट दे विल नॉट राइज इन द स्केल ऑफ लाईफ. आणि म्हणून तळागाळ त्याला डोंगरदऱ्यात राहणारा सोशली एज्युकेशनली इकॉनॉमिकली जो बॅकवर्ड आहे त्याची स्वतःची लँग्वेज आहे, स्वतःची दैवता आहे, कुलदैवता आहे, त्याच्या ट्रॅडिशन्स आहे, त्याच्या कस्टम्स आहे, जो खूप मागासलेला आहे त्याला हे घटनात्मक आरक्षण मिळालेलं आहे. कोणाला आरक्षण मिळू नये अशा प्रकारचा आमचा विचार बिलकुल नाही आहे. पण जो समाज आदिवासी मध्ये नाहीच, जो आदिवासीचे वैशिष्ट्य पूर्ण करू शकत नाही, जो आदिवासी निकषच पूर्ण करू शकत नाही, इतर समाजाचे काय निकष पूर्ण करतील ते करावेत, पण आदिवासींच्या संदर्भात यांनी मागणी का करावी. जर 13% शेडुकाचं आरक्षण जर असेल तर शेडुकाचे आरक्षण हे लोक का मागत नाही. माझा मूळ मुद्दा हा आहे की कोणी अन्याय यांच्यावर केला त्याच्याविषयी मला बोलायचं नाही आहे, पण नेतृत्व कोणी घडवलं आणि कोणी घडवायचं हा ज्याच्या त्याच्या समाजाचा प्रश्न आहे. आमचा सर्वच आदिवासी आमदारांचा मूलभूत प्रश्न हा आहे की वारंवार हे लोकसभेमध्ये घडलं गेलं, वारंवार हे महाराष्ट्र विधानसभेत घडलं गेलं. म्हणून व्हॅल्यूम नंबर 9 कॉन्स्टिट्यूशनल डिबेट मध्ये बाबासाहेब म्हणाले होते या देशाचे या राज्याचे राज्यकर्ते मतांच्या साठी काहीही करू शकतात, लहरीपणे वागू शकतात, मतांच्या दबावासाठी कोणत्याही माणसाला कोणत्याही आरक्षणामध्ये घेऊ शकतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनची मॉडेलिटी ठरवून दिली आहे, प्रक्रिया ठरवून दिली आहे, कोण आदिवासी असावा कोण नसावा याचे पॅरामीटर ठरलेले आहे. आणि जे माणसं स्वतः आदिवासी आहेत त्यांनी पॅरामीटर पूर्ण करावे, त्यांनी हक्क मागावे. पण जो आदिवासी कातकरी गोल प्रधान पारधी हे जे डोंगरदऱ्यात राहणारे यांच्या सवलती कोणी हिरावून घेऊ नये. माझी या राज्याच्या सगळ्या राज्यकर्त्यांना विनंती आहे, मतांचं राजकारण करू नका, मूल्यांचं राजकारण करा. वसंतराव आपण मतांचं राजकारण करूया नको. तुमच्यामध्ये खरं तर हे ओबीसी आहेत 1976 पासून, खऱ्या म्हणजे 28 नंबरवर हे ओबीसी आहे. एका जागेला 3.5% आरक्षण आहे. आमच्या आदिवासी बांधवांना 47 जमाती मुख्य आहे, बाकीच्या इतर अन्य जवळजवळ 100 जमाती आहे, आणि तरी मात्र त्यांना फक्त 60% आरक्षण असताना या लोकांचा या दुव्या लोकांचा